सचितानंद महाराज कामठी मनुष्याने श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे श्रवण केल्याने मनुष्याला यशाचा मार्ग प्राप्त होऊन श्रवणगीन कल्याण होत असल्याचे मत भागवताचार्य आचार्य सचितानंद महाराज यांनी रामकृष्ण लेआउट येथे आयोजित श्रीमद भागवत ज्ञान सप्ताहात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. हनुमान मंदिर तेलीपुरा येथे भागवत ग्रंथाची पूजा आरती करून भगवताचार्य आचार्य सचितानंद महाराज यांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात कलशयात्रा काढण्यात आली. कलशयात्रा तेलीपुरा, दुर्गा चौक, शिवपंचायत मंदिर, गोंडपुरा, झेंडा चौक, पांढरी हनुमान मंदिर, उपासे लेआउट, प्रीती लेआउट, रामकृष्ण लेआउट नगर रमण करीत भागवत मंडपात समापन करण्यात आले. भागवत ग्रंथ यात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. भागवत ग्रंथाची सरपंच मंगला कारेमोरे, मनीष कारेमोरे, पत्रकार सुदाम राखडे, सुषमा राखडे यांच्या हस्ते पूजा अर्चना करून श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाला सुरुवात करण्यात आली. श्रीमद भागवत ज्ञान आचार्य सचिन आनंद महाराज म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन परमेश्वर कृष्ण भगवंताचे नामस्मरण केल्याने मनुष्याला यशाचा मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 7 दिवस चालणाऱ्या संगीतमय भागवत प्रवचनाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे. संगीतमय श्रीमद भागवत ज्ञान सप्ताह यशस्वी आयोजनासाठी येरखेडा येथील नागरिक परिश्रम घेत आहेत. वीकेबी न्यूज साठी नितिन रावेकर यांची रिपोर्ट. पांडवों की जगह द्रौपदी के 5 पुत्र सो रहे हैं. अश्वस्थामा आया, उनको ही 5 पांडव समझ करके द्रौपदी के 5 पुत्रों को उनका सर काट करके अश्वस्थामा लेकर के चले गए. दुर्योधन ने पूछा मार करके आ गए? बोले बिल्कुल 5 पांडवों को मार करके आ गया. दुर्योधन ने जब देखा अरे ये तो 5 पुत्र हैं द्रौपदी के, बड़ा दुख हुआ, दुर्योधन का भी प्राणांत हो गया. जैसे 5 द्रौपदी के पुत्र मरे पड़े हैं, आज द्रौपदी विलाप कर रही है. बताइए उस माँ की क्या स्थिति होगी जिस मार गई 5-5 पुत्रों को अगर कोई मार दे, उस मां की क्या स्थिति होगी?